मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू टेबलवरून विनूचे ब्रेसेस घेते मात्र त्यासोबत चुकून त्याचा मोबाईल टेबलवरून खाली पडतो सिंधू पटकन तो मोबाईल विनूला देते विनू तो मोबाईल चेक करतो आणि सिंधूला दाखवत म्हणतो की हे बघा डॉक्टर काकू काही झालं नाही आणि त्यावेळी त्याच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर त्याचा आणि राघवचा फोटो असतो मात्र त्यावेळी सिंधूच्या लक्षात येतं की तिने गॅस चालू ठेवला आहे त्यामुळे ती तो मोबाईल न बघताच किचनमध्ये जाते आणि विनूला लवकर तयार होऊन बाहेर यायला सांगते त्यानंतर सावी आणि विनू छान तयार होऊन बाहेर येतात तर सिंधू त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि ते बघून विनू सावीला म्हणतो की तुझी आई तुझे किती लाड करते तुझ्यासाठी रोज वेगवेगळे पदार्थ बनवते जर माझी आई असती तर तीसुद्धा कदाचित डॉक्टर काकून सारखीच असती आणि मग त्यानंतर सिंधू त्या दोघांना नाश्ता करायला सांगते मात्र त्यावेळी विनूचा भासतो त्यामुळे सिंधू पटकन त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते की मी आता तुम्हाला हेच सांगणार होते की नाश्ता गरम आहे आणि त्यानंतर ती विनूच्या हातावर हळुवारपणे फुंकर घालते त्यामुळे विनू प्रेमाने तिच्याकडे बघत असतो त्यानंतर तो सावीला सांगतो की तुझी आई अगदी माझ्या बाबांसारखी आहे खूप काळजी घेते आणि ते ऐकून सावी खुश होते त्यानंतर ती सिंधूला विचारते की डेझर्ट मध्ये काय आहे आणि त्यावर विनू तिला विचारतो की नाश्त्याला डेझर्ट कोण खातं त्यावर सिंधू हसतच त्याला सांगते की सावे सावी मॅडमला दिवसातून तीन वेळा गोड खायला लागतं आणि ते ऐकून विनूला हसू येतं तर सिंधू सावीला सांगते तो आधी नाश्ता करून घे तोपर्यंत मी तो घेऊन येते आणि मग त्यानंतर विनू आणि सावी नाश्ता करायला सुरुवात करतात तर थोड्याच वेळामध्ये सिंधू किचनमधून उकडीचे मोदक घेऊन येते आणि ते मोदक बघून सावी खूपच खुश होते तर सिंधू विनूला विचारते की तुला उकडीचे मोदक आवडतात ना त्यावर विनूसुद्धा आनंदाने हो म्हणतो त्यामुळे सिंधू खुश होते तर सावी म्हणते की आता हा बोरिंग उपमा तुम्हीच खा मी तर हे उकडीचे मोदक खाणार आहे मात्र सिंधू तिला सांगते की आधी तू नाश्ता संपव मगच तुला उकडीचे मोदक मिळतील आणि त्यामुळे सावी नाश्ता करायला सुरुवात करते तर सिंधू त्या दोघांना सांगते की मी टिफिनमध्ये सुद्धा हे मोदक दिले आहेत तुम्ही कॅम्पच्या ठिकाणी गेल्यानंतर खा आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे राघव प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो तो प्रिन्सिपल सरांवर खूप चिडलेला असतो तो म्हणतो की रात्री इतकं सगळं झालं माझ्या विनूचा पाय दुखत होता तुम्ही त्याला त्या डॉक्टरांच्या घरी घेऊन गेलात आणि मला याबद्दल काहीच का कळवलं नाही त्यावर प्रिन्सिपल सर त्याला सांगतात की खरं तर मी तुम्हाला कॉल करण्याचा खूप प्रयत्न केला पण तुमचा फोन काही लागलाच नाही मात्र राघव म्हणतो की हे शक्यच नाही कारण माझा फोन पूर्ण वेळ सुरू होता पुढे तो म्हणतो की आम्ही तुमच्या भरवशावर आमच्या मुलांना कॅम्पसाठी पाठवतो आणि जर तुम्हीच असं केलं तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा त्यावर ते प्रिन्सिपल राघवला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला समजवतात की विनू दुसऱ्या कोणाच्याही घरी नाही तर सावीच्या घरी आहे सावी, सावी आणि विनूची छान मैत्री झालेली आहे आणि सावीची आई डॉक्टर आहे त्यांनीच विनूवर उपचार केले आणि रात्री तो त्यांच्याच घरी होता आणि मग त्यानंतर ते सिंधूबद्दल राघवला सांगण्यासाठी जातात मात्र राघव म्हणतो की मला त्या डॉक्टरांचा बायोडेटा नको आहे मला माझ्या नाहीतर वे। इतर वेळी तू स्वतःचं दुःख लपवून जगासाठी खोटं हसत असते मात्र सिंधू म्हणते अजिबात नाही मला खोट्याची चिड आहे मी नेहमीच आनंदामध्ये असते आणि मग त्याचवेळी सिंधूला प्रिन्सिपल सरांचा कॉल येतो प्रिन्सिपल सर सिंधूला सांगतात की विनूचे वडील इथे आले आहेत आणि त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे आणि मग ते फोन राघवकडे देतात आणि राघवचा आवाज ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो राघव म्हणत असतो की मी विनूचा बाबा आहे खरं तर पहिल्यांदा मला तुमचे आभार मानायचेत कारण तुम्ही माझ्या मुलावर उपचार केले त्याची योग्य ती काळजी घेतली आणि राघवचा हा आवाज ऐकून सिंधूच्या हातून मोबाईल खाली पडतो काय बोलावं काय करावं तिला सुचत नाही तरीकडे राघव कॉल कट झाल्यामुळे काळजीत पडतो आणि प्रिन्सिपल सरांकडून सिंधूच्या घरचा पत्ता घेतो आणि लगेच तेथे जाण्यासाठी निघतो तरीकडे सिंधूचा मित्र सिंधूचा मोबाईल उचलतो आणि सिंधूला विचारतो की काय झालं तू एवढी का घाबरलीस मात्र सिंधू त्याला काही सांगत नाही ती मनाशी म्हणत असते की राघव खरंच मला शोधण्यासाठी इथे आले असतील का पण शक्य नाही इतकी वर्ष त्यांनी मला भेटण्याचा मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही मग ते आता इथे कशासाठी येतील आणि त्यानंतर ती तिच्या मित्राला सांगते की काही नाही विनूचे बाबा इथे येत आहे त्याला घेण्यासाठी आणि त्यानंतर तिचा मित्र तेथून निघून जातो तर दुसरीकडे सावी विनूला घेऊन तिच्या घराजवळच्या जंगलामध्ये आलेली असते ती विनूला सांगते की हे आमचं जंगल आहे त्यावर विनू तिला विचारतो आमचं म्हणजे फक्त तुमचं आहे का त्यावर सावी म्हणते नाही रे पण हे आमच्या घरापासून जवळ आहे ना म्हणून म्हटलं आमचं जंगल आहे आणि त्यानंतर ती विनूला म्हणते की चल तुला एक गंमत दाखवते त्यावर विनू विचारतो कोणती गंमत तर सावी त्याला सांगते की या जंगलातले सगळे प्राणी पक्षी माझे मित्र आहेत आणि त्यावर विनू तिला विचारतो म्हणजे तू मोठ्या प्राण्यांनासुद्धा भेटली आहेस का जसं की लायन टायगर त्यावर सावी म्हणते ना सोबतही नक्की मैत्री करेल तर दुसरीकडे राघव सिंधूच्या घरी जाण्यासाठी निघालेला असतो आणि त्याचवेळी त्याला रिषभचा व्हिडिओ कॉल येतो घरातील सर्वांनाच विनूसोबत बोलायचे असते मात्र राघव त्यांना सांगतो की विनू एका साईटवर गेला आहे मी सुद्धा तिथेच जात आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल आणि मग तो फोन ठेवून देतो तर दुसरीकडे विनू आणि सावी जंगलामध्ये फिरत असतात आणि अचानक त्यांच्यासमोर एक साप येतो त्यामुळे विनू खूपच घाबरतो तो सावीला म्हणत असतो की पटकन इथून चल नाहीतर साप चावेल मात्र सावी त्याला सांगते की हा साप माझा मित्र आहे तू घाबरू नको आणि मग ती सापाजवळ जाते आणि त्याला म्हणते की साप दादा तू प्लीज इथून जा कारण माझा मित्र खूप घाबरला आहे तुझ्यासोबत खेळायला मी नंतर येईल आणि सावीचं हे बोलणं ऐकून सापसुद्धा तिथून निघून जातो तर विनू खूपच खुश होतो आणि त्यानंतर सावीचं लक्ष तिथे असणाऱ्या झाडांकडे जातं तिने झाडांवर जो प्रश्न लिहिलेला असतो त्याखाली एक उत्तरही लिहिलेलं असतं आणि ते बघून सावी खूपच खुश होते ती विनूला सांगते की हे बघ माझ्या बाबांनी यावर उत्तर लिहिलं आहे की मी लवकरच येईल आणि मग ते ऐकून विनूसुद्धा खुश होतो तर सावी पटकन सिंधूला तिथे बोलावून घेते आणि सिंधू जेव्हा त्या झाडांकडे पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती मनाशी म्हणत मना असते की राघव खरंच मला शोधत इथे आले असतील का मात्र त्यानंतर ती म्हणते की नाही हे शक्यच नाही राघव कधीच मला शोधण्याचा प्रयत्न करणार नाही आणि ती सावीला सुद्धा सांगते की तुझे बाबा कधीच येणार नाही आणि त्यानंतर ती त्यातून निघून जाते तर सावी विनूला सांगत असते की मला पूर्ण खात्री आहे माझे बाबा नक्की येतील आणि त्यावर विनूसुद्धा सुद्धा हो म्हणतो तर सावी एका दगडावर चढते आणि त्या झाडाला मिठी मारते ती विनूला सांगत असते की जेव्हा माझे बाबा येतील तेव्हा ते, ते मला कडेवर घेतील आणि त्याच वेळी त्या दगडावरून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात राघव तिथे तिला सावरतो आणि राघवला बघून सावी खूपच खुश होते आणि त्यानंतर ती राघवला विचारते की तुम्ही माझे बाबा आहात का मात्र तिच्या या प्रश्नावर राघव काहीच उत्तर देत नाही तर विनू तिला सांगतो की हे माझे बाबा आहेत आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते त्यानंतर ते तिघेजण थोडा वेळ गप्पा मारत तिथेच थांबतात सावीला बघून राघव खूपच खुश झालेला असतो मात्र त्यानंतर त्याला समजतं की काल ज्या प्रश्नाचा आपण झाडांवर उत्तर लिहिलेला आहे ते प्रश्न सावीनेच लिहिले होते ही तीच मुलगी आहे जी आपल्या बाबांना शोधत आहे त्यामुळे तो सावीला सांगतो की जोपर्यंत तुला तुझे बाबा सापडत नाही तोपर्यंत तू मला बाबा म्हणून हाक मार आणि त्यावर सावीसुद्धा आनंदाने हो म्हणते आणि राघवला बाबा अशी हाक मारते त्यामुळे राघव सुद्धा खुश होतो नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात आणि तो सावीला जवळ घेतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावी राघवकडे हट्ट करत असते की तुम्ही माझ्या घरी घरीचाला आईला भेटा तर दुसरीकडे सिंधूच्या अंगावर एक पीस येऊन पडते त्यामुळे एक बाई तिला म्हणते की नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणार आहे मात्र सिंधू म्हणते की आता मला माझ्या आयुष्यात कोणीही नको आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला